मला असं वाटतं की हा लोकशाहीमध्ये असणाऱ्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग सुरू आहे. आपण जेव्हा ईडीवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात ही भावना व्यक्त करतो तेव्हा कमीत कमी याची जाण ठेवली पाहिजे. हे सर्व सुशिक्षित आहे. कोणी नॉन मॅट्रिक व्यक्ती मंत्री होऊ शकतो. नॉन मॅट्रिक मंत्री लोकसभा सदस्य होऊ शकतो, राज्यसभा सदस्य होऊ शकतो, पण ईडी सीबीआय सारख्या ठिकाणी 18-18 वर्ष कष्ट परिश्रम करावं लागतं, अभ्यास करावा लागतो तेव्हा ते अधिकारी होतात. तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की ते राजकारण करतात. एखादा अधिकारी गैरउपयोग करू शकतो. आज पोलीस व्यवस्थेमध्ये एखादा अधिकारी हा चुकीचा वागू शकेल, नियमाच्या बाहेर जाऊन नियमाचा भंग करणारं त्याचं वर्तणूक असू शकेल, पण साऱ्या यंत्रणा साऱ्या व्यवस्था या वाईट आहे असं म्हणणं हे सुद्धा देशामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने साजेसं वर्तन नाही. संजय राऊत यांनी स्वतः पत्र लिहून म्हणजे राज्यसभा सदस्य आहेत, ते पत्र लिहून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही केली होती. अशा प्रकारे तक्रार करणं हे कितपत योग्य आहे? या अगोदर 3 राज्यसभा सदस्यांचं राज्यसभेने अपात्र केलं की तुम्हाला असणाऱ्या पदाचा उपयोग गोरगरिबांच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्यासाठी, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी न करता स्वतःसाठी जेव्हा तुम्ही करता, तर 3 उदाहरणं आहेत. ती उदाहरणं मी राज्यसभेच्या सचिवालयातून मागितली आहे. या अगोदर एका उद्योगपतीनी स्वतःच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला, आयुधाचा उपयोग केला, तर त्याचं सुद्धा सदस्यत्व रद्द झालं होतं. आणि म्हणून याचा अभ्यास करावा लागेल, राज्यसभेचा निर्णय करावा लागेल. पण राज्यामध्ये अनेकदा ईडीच्या चौकशा झाल्या तेव्हा तुम्ही कधीच असं बोलले नाही. राज्यामध्ये या संदर्भामध्ये नरेंद्र मोदीजींची 9 तास सीबीआयची चौकशी झाली. अशोक चव्हाणांचंच सरकार होतं तरी काँग्रेसनी चौकशी केली. सुरेश कलमाडीचीची चौकशी झाली जेव्हा यांचं सरकार होतं. हे राजाची चौकशी झाली. दयानिधी मारांची चौकशी झाली तेव्हा या यंत्रणाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाला नाही. पण काही जर आपली कुठं चौकशी झाली तर हे एकदम. आणि मला या पत्रकार परिषदेकडे मी गंभीरपणे यासाठी पाहत नाही की या अगोदरच्या पत्रकार परिषदेचा अनुभव काय, तर हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. कोरोना हा पाप केल्याने होतो हे जे काही नवीन रिसर्च करतात की नाही हे आश्चर्यजनक आहे. आणि हेच एक नवीन रिसर्च चौथा आहे. ईडी आणि या सर्व यंत्रणा या वाईट आहे. या सर्व यंत्रणा राजकीय चष्म्यातून पाहतात. मला असं वाटतं की आता खेळ थांबला पाहिजे. ज्याचं काम त्याला करू द्या. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विधिमंडळ, राज्यसभा, लोकसभा जिथं आम्हाला प्रश्न मांडायचे तिथं आम्हाला प्रश्न तर्कासहित, पुराव्यासहित, लॉजिक सहित मांडता येतात ते मांडावे. लॉजिकचा मुद्दा तुम्ही मांडताय. ज्या पद्धतीनं आजची प्रेस कॉन्फरन्स कॉल करण्यात आली होती, सर्व पुरावे देऊ, कागदपत्र देऊ, सगळं करू, पण अजून तरी जेवढी पत्रकार परिषद झाली आहे, राष्ट्रपती राजवट लावू, केंद्रीय यंत्रणा वापरून धमक्या किंवा आमदार फोडू, असे सगळ्या धमक्या होत्या. मी विश्वगौरव नरेंद्र मोदींना हृदयापासून धन्यवाद देतो. इतके संशील आहे. या अगोदर काँग्रेसच्या राज्यात साधारणतः 100 च्या आसपास वेगळ्या राष्ट्रपती राजवट गाजल्या. नरेंद्र मोदीजी मनापासून लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येक निर्णय करतात. राष्ट्रपती राजवट मोदीजी कधीच गावणार. सुप्रीम कोर्ट मात्र एखाद्या क्षणी आदेश देऊ शकेल. कारण ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये संविधानाचा 98 भंग झाला आहे, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन देशात कधी घडत नाही त्या घटना आपण बघितल्या आहे. की मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा रुल्स ऑफ बिझनेसच्या बाहेर जाऊन कोणतीही नस्ती तयार होत नाही पण निर्णय होतात, हे तर पहिल्यांदा घडत आहे. असे अनेक घटना आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात कोणी व्यक्ती या 98 कारणासहित गेला तर सुप्रीम कोर्ट सांगू शकेल की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याच्या दृष्टीने जे निकष दिले आहे फिट केस आहे. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे का जोपर्यंत सरकार पडत आहे म्हटल्यानंतर धाडी सुरू केलेल्या पाहायला मिळतात? हो, महाराष्ट्राचं सरकार जनतेने निवडून दिलं. 2,30,58,520 मतदारांनी भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या शिवसेना युतीला 161 आमदार दिले. हो, 54, 44, 98 3 डिजिट नाही आहे काँग्रेस राष्ट्रवादीला. लोकशाहीचा विश्वासघात जागा, जनादेशाचा अवमान झाला. आणि यांना जनादेशाचा अवमान करून हे सांगतात की लोकांनी आम्हाला निवडून दिलं. लोकांनी यांना निवडून दिलेलं नाही. दुसऱ्याच्या मार्कशीटवर त्याचा नंबर
काढायचा, स्वतःचा नंबर टाकायचा आणि परिश्रम न करता मी 5 जागो असा आभास आणायचा हा यांनी अनुगाय किती आहे शिवसेनेचे, शिवसेनेचे फक्त आणि फक्त 56 आमदार निवडून आले आहे, 56 आमदार आणि ते भाजप सोबत. आणि आता ते सांगताय की आम्ही असं करू तसं करू. भारतामध्ये भाजपचं सरकार आहे, 20 राज्यात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला नाही, 23 कोटी मतदान भाजप गाय, 17 राज्यात 50% जास्त मतदान आहे. आणि हे सांगताय की राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी दबाव टाकला जातो. आणि मग कधी कधी वाटतं की हे स्वतः भेकड म्हणून घेतात का. शिवसेनेचे फक्त आणि फक्त 56 आमदार निवडून आले आहे, 56 आमदार आणि ते भाजप सोबत. आणि आता ते सांगताय की आम्ही असं करू तसं करू. भारतामध्ये भाजपचं सरकार आहे, 20 राज्यात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला नाही, 23 कोटी मतदान भाजप गाय, 17 राज्यात 50% जास्त मतदान आहे. आणि हे सांगताय की राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी दबाव टाकला जातो. आणि मग कधी कधी वाटतं की हे स्वतः भेकड म्हणून घेतात का. अरे जो शिवसैनिक आहे तो भित्र असूच शकत नाही, तो ईडी नाही, ईडीचे आजोबा आले तरी घेणार नाही, कर नाही जागा डर कशा गाव. आणि एखाद्या नेत्याची चौकशी जागांनी सरकार पडतं हा एक नवीन पुन्हा शोध आहे. किरीट सोमय्या हे दलाल आहेत आणि जाहीर पत्रकार परिषदेत भडवा किंवा दलाल असे शब्द आत्ता यांनी वापरले, त्यांनी जर तोंड बंद केलं नाही तर आम्ही त्यांचं तोंड बंद करू असं देखील आत्ताच्या पत्रकार परिषदेत संजय बोलतो. हा 99 नंबरचा मुद्दा झाला राष्ट्रपती राजवट सुप्रीम कोर्टाने सांगण्यासाठी की एक सत्तारूढ पक्षाचा नेता जर तुम्ही तोंड बंद केलं नाही तर तुम्हाला संपवून टाकू ही भाषा करत असेल तर निश्चितपणे याची नोंद होईल ना. शेवटी बीज बोगे बबुलके तो बेर कहां से आहे, जैसा कर्म करेगा फल देगा भगवान, वैसा फल मिळेगा. मराठी भाजपचे फ्रंटमॅन आहेत, मराठी भाषेला विरोध करणारे किरीट सोमय्या हे भाजपचे फ्रंटमॅन आहेत असा एक आरोप संजय. कधी मराठी भाषेचा विरोध केला स्वप्नात, स्वप्न पाहणं सोडा हो. मराठी भाषेचा कधीच किरीट सोमय्यांनी विरोध केला नाही, पण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भुजबळ यांना विरोध केला होता की भुजबळांनी माझी अटक केली, आयुष्यात भुजबळ मंत्री होणार नाही याची खबरदारी घ्या, हे खऱ्या शिवसैनिकाला आवाहन केलं खुर्चीसाठी, खुर्चीच्या प्रेमासाठी, सत्तेच्या लालसेपोटी. आता भुजबळ साहेब यांचे मार्गदर्शक नेते आहे आणि यांनी तत्वज्ञान सांगायचं. अरे ज्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटक केली त्यांच्या मांडीगा मांडी गावणार आहे. आता मराठी भाषेचा दोर घेऊन वरती चढायचा प्रयत्न करतायत का. सुधीर भाऊ, आजच्या पूर्ण राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा ते सांगितलं जातं की काही भाजपाचे नेते असतील की त्यांचे पुरावे दाखवले जातील, पण आत्तापर्यंतच्या प्रेसमध्ये तर संजय राऊत यांच्यावर स्वतःवर जे आरोप केलेले त्याच्यात खुलासेच दिसत आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे राजकीय आरोपच जास्त दिसत आहेत. याचा अर्थ सगळा पुकळ वसा करायचा प्रयत्न राऊत यांच्या. मी एका चित्रपटाची जाहिरात बघितली, जाहिरात बघितल्यानंतर असं वाटायचं की आता थिएटर भरगच्च होतील आणि दुर्दैवाने त्या थिएटरमध्ये डोअरकीपर शिवाय कोणीही पिक्चर पाहत नव्हता अशी अवस्था झाली आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.